तसं सध्या एक चर्चा चालू आहे, देवेंद्र फडणवीस जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना दिल्लीमध्ये पाठवायचं की महाराष्ट्रात ठेवायचं, याच्यावरून चर्चा चालू आहे, तुम्ही काय? त्या संदर्भात ज्यांनी चर्चा उपस्थित केली त्याच्याबद्दल तर त्यांनी मत त्या ठिकाणी सांगितलं. खरं आहे की देवेंद्रजी त्यांची एक प्रशासक म्हणून, संघटन कौशल्य म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचं यशस्वीता गेल्या अनेक वर्षापासून स्पष्ट केलेलीच आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे. आज तर आम्ही सगळेजण सोबत आहोत. तुम्ही खासदार, एक असं आहे की तो निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शिस्तस्थ नेतृत्वाने घ्यायचा आहे. मला काय वाटतं त्याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं शिस्तस्थ नेतृत्व त्या संदर्भातला निर्णय त्यांना ज्यावेळेला घ्यायचा असेल त्यावेळेला घेईन. आमच्या नेहमी त्यांच्याबद्दलच्या शुभेच्छा आहेत.